काही दिवसांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला आणि यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले मेटेंच्या झालेल्या अपघातानंतर आता अनेक नेते रात्रीचा प्रवास धोक्याचा असल्याचे सांगत तो टाळताना दिसत आहेत नुकतंच अजित पवार यांनी सुद्धा रात्रीचा प्रवास टाळण्यासाठी नियोजित दौऱ्यातच बदल केला शनिवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी त्यांनी सोलापुरात मुक्काम केला आणि यामुळे सर्वांपुढेच प्रश्न उभे झाले एक ऑक्टोबरला अजित पवार यांनी उस्मानाबाद उमरगाव तालुक्याचा दौरा केला दरम्यान तिथे आयोजित एका कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे त्यांनी रात्रीचा प्रवास टाळणेच योग्य समजले आणि सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला दुसऱ्या दिवशी गांधी जयंतीनिमित्त त्यांनी गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि आपल्या पुढील सातारा दौऱ्याची सुरुवात केली मिटेनच्या अपघातानंतर देखील अजित पवारांनी नेत्यांना रात्रीचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला होता त्यांच्या या सल्ल्याचा अवलंब ते स्वतःवर देखील करताना दिसले आहेत